बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा तालुक्यातील उमराणे येथील स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोटाबंदीच्या काळानंतर 2017 ते 2019 या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांनी थकवून ठेवले असून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पावती किंवा चेक दिले होते, मात्र प्रत्यक्ष पैसे मिळालेच नव्हते. सदर व्यापाऱ्यांकडील पैसे मिळावे यासाठी प्रहार शेतकरी संघटना व कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने देवळा तालुका तहसील प्रशासन व बाजार समिती प्रशासनाला या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज सोमवारी 12 सप्टेंबर रोजी प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली देवळा येथील तहसील कार्यालयासमोर राहुट्या या उभारून वाघ्या मुरळीसोबत लोकगीते गात आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ जाधव, तालुकाध्यक्ष संजय दहिबडकर, कार्याध्यक्ष दशरथ पुरकर, उपतालुका प्रमुख हरिसिंग ठोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, कांदा उत्पादक शेतकरी दिलीप अर्जुन सोनवणे, जिभाऊ वाघ, चिंधा सोनवणे, कडू देवरे, दशरथ सोनवणे, नवनाथ साळुंके, श्रावण पवार, रामदास बागुल, विभाबाई, जिभाऊ देवरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण विकलेल्या मालाचे पैसे मिळावेत या मागणीबाबत तालुका प्रशासन व बाजार समिती प्रशासन जोपर्यंत मालाचे पैसे शेतकऱ्यांना देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आली आहे. या अनोख्या आंदोलनाची तालुकाभर चर्चा असून आंदोलन पाहण्यासाठी आंदोलनस्थळी लोकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. आणि येथील स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी नोटबंदी काळात आपला उत्पादित केलेला कांदा माल हा त्या काळात विकलेला होता आणि त्या कांद्याचे पैसे अद्यापही न मिळाल्याने या ठिकाणी आपण बघू शकतो. मी आता उभा आहे देवळा गावातील जे जुना तहसील कार्यालय या ठिकाणी उभा आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी एक झोपडी राहुटी असं आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी बसलेले आहेत या ठिकाणी पाल उभारून झोपडीमध्ये बसून आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत महिला शेतकरी आहे, काय सांगाल तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करताय, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी असं आहे, आम्ही नोटबंदी काळात कांदे विकले ते आम्हाला ते पैसे दिले नाही आहे, आम्हाला चेक दिले. मग आम्हाला चेकाला सांगितलं तर मी उद्या या परवा या अशा करून राहिला, तो आम्हाला दिले नाही. आम्ही उपिशिंबे आणलेले उपिशिंब मांडलेले तर मग आम्ही आपण बसले काय सर तहसील कार्यालय कधी बसून तुमचे पैसे? तर 5 वर्ष झाले. ते किती पैसे? आम्ही 5.5 लाख आहे आमचे. आपण बघू शकतो गेल्या 5 वर्षापासून 5.5 लाख रुपये यांचे या ठिकाणी अडकलेले आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांना चेक दिले आहेत परंतु ते चेक वटलेले नाही आहेत, त्यामुळे आपल्या हक्काच्या पैशांसाठी या ठिकाणी जुना तहसील कार्यालयाच्या आवारात रावटे आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर आहेत, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आपण या संदर्भात पाठपुरावा करत आहेत, अद्यापही या संदर्भात शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, काय मागणी? वारंवार शेतकऱ्यांना टोलवाटोलवी बाजार समितीकडून करण्यात आलेले आहे, संबंधित व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेले आहेत. आम्ही प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊनही पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्ही माननीय तहसीलदार सो देवळा जुने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. रावटी आंदोलनाचा इशारा यापूर्वी देण्यात आलेला होता, मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. सर्व समस्त शेतकरी बांधव ज्यांचे पैसे आहेत ते या ठिकाणी उपस्थित हजर आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जुन्या तहसीलच्या आवारात एक रावटी झोपडी उभारण्यात आलेली आहे. पाल उभारून या ठिकाणी एक विशेष वेगळं असं आंदोलन करण्यात येत आहे, काय नेमकं या रावटी? या रावटी आंदोलनाचा हेतू हा की प्रशासनाचे डोळे उघडायला पाहिजे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा कष्टाने काबाड कष्ट करून पिकविलेला माल, संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा कष्टाने काबाड कष्ट करून पिकविलेला मालाचा पैसा मिळायला हवा, यासाठी मी तसेच उपजिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ जाधव साहेब आणि प्रहारचे उपतालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके साहेब, दशरथ पुरकर साहेब हे सर्व शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून पैशांसाठी लढा देत आहोत. नेमके किती शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत आणि किती रक्कम आहे?
साधारणतः 4 ते 4.5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत आणि ते कसूरदार व्यापारी हे 12 कसूरदार व्यापारी आहेत। मात्र प्रशासन हे टोलवाटोलवी करून कमी व्यापारी दाखवतं, म्हणजे अनेक व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न बाजार समिती व तहसील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। यापूर्वी लिलाव प्रक्रिया देखील करण्यात आली होती, नेमकं त्याबाबत काय? हे म्हणजे फक्त शेतकऱ्यांना हेतुपुरस्पर थांबवण्याचा प्रयत्न म्हणजे लिलाव प्रक्रिया वाटते। पाहिजे त्या प्रमाणात ठोस कारवाई होत नाही, सदरील मालमत्ता त्वरित जप्त करून बाजार समितीकडे वर्ग करण्यात यावी व शेतकऱ्यांना ऋणातून मोकळं करण्यात यावं ही आम्ही प्रशासनाकडे हात जोडून विनंती करत आहोत। आपण बघू शकतो गेल्या 5-6 वर्षापासून आपल्या शेतात उत्पादित केलेल्या कांद्याचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना न मिळाल्याने त्यांनी अशा पद्धतीने रावटी अर्थात झोपडी आंदोलन केलेलं आहे। आम्ही देखील प्रबंधभूमीच्या वतीने संबंधित प्रशासनाला आवाहन करतो या आंदोलनाची त्या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। काय सांगाल, शेतकरी या ठिकाणी रावटी झोपडी आंदोलन करत आहे। गेल्या 2018-19 या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय काबड कष्ट करून पिकवलेला कांदा व्यापाऱ्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी माल दिला आणि त्याचे पैसे मात्र या नोटबंदीच्या काळामध्ये अडकून पडले। गेल्या अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा केला जात आहे, शेतकरी संघटना शेतकरीचे जे हितचिंतक आहेत ते त्या ठिकाणी भांडत आहेत, परंतु हा प्रश्न त्या ठिकाणी तहसीलकडे किंवा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आलेला आहे असं सांगून हा विषय लांबवण्यात आलेला आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा विषय तहसीलकडे जाऊनसुद्धा त्याच्यावर ठोस असा काही कार्यवाही केली जात नाही आणि याच्यामध्ये विनाकारण जो सर्वसामान्य शेतकरी आहे, जो गोरगरीब आहे, ज्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे, तो विनाकारण एवढे पैसे त्याचे अडकून पडल्यामुळे तो हालाकीचे प्रसंग या ठिकाणी त्याच्यावर उडवलेला आहे। आणि म्हणून माझी एक शासनाला या ठिकाणी विनंती आहे की या प्रश्नामध्ये जातीने या ठिकाणी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे व्यापाऱ्यांकडनं काढून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या तहसीलदार साहेब देवळा तालुका यांनी करावा अशी मी आपण या सर्व पीडित शेतकऱ्यांच्या वतीने या प्रशासनाला विनंती करतो। गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शिरसाट यांनी केली। आपल्यासोबत प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे, काय सांग? नमस्कार, मी हरसिंग टोके, प्रहार शेतकरी संघ उपाध्यक्ष। गेल्या 2017-18 आम्ही हा शेतकरी व प्रहार शेतकरी संघमार्फत लढा चालू आहे, परंतु गेल्या 4-5 वर्षात तुटपुंजी कारवाई करून व्यापाऱ्यांना अभय देण्याचं काम हे बाजार समिती व प्रशासनाकडून केलं जाते। जवळजवळ 4 कोटी रुपये घेणं होतं आणि आम्ही स्वतः उमराने ते उपोषण करून हा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासन व बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही 12 तारखेला जो रावटी आंदोलनाचा झोपडी आंदोलनाचा जो प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा जो इशारा दिला होता त्या आम्ही शेकडो शेतकऱ्यांसह आणि प्रहारचे पदाधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाट साहेब यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आज आंदोलनास सुरुवात केली आणि याची लवकरात लवकर दखल घेऊन व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर इथून पुढं जर दखल नाही घेतली याच्याहीपेक्षा माननीय आमदार बच्चूभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याला वेगळं वळण दिलं जाईल आणि कठोर असं आंदोलन करण्याची आम्ही एक इशारा देत आहोत प्रहार शेतकरी संघटनेतर्फे। काबाड कष्ट करून पिकवलेल्या आपल्या कांद्याचे पैसे लवकर मिळावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। जर तात्काळ हे पैसे मिळाले नाहीत तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार देवळा।